तासात पाहुयात विविध क्षेत्रातील टॉप 18 बातम्या। गेले काही दिवसात थंडीने जोर धरत असल्यामुळे मुंबई आणि पुण्याची हवा बिघडलेली आहे। प्रदूषणात वाढ झाल्याने पुढील दोन दिवसात मुंबईतील हवा अति धोकादायक तर पुण्याची हवा धोकादायक पातळीवर राहण्याची शक्यता आहे। मुंबईत मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आलेली आहे। मुंबई पोलिसांनी नायलॉन मांजा वापरण्यास बंदीबाबत आदेश जारी केला। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव इथल्या टोल नाक्याविरोधात जिल्हावासी आक्रमक झालेत। या पथकारातून जिल्हावासियांना वगळावं अशी मागणी स्थानिक करतायत। टोलमुक्त सिंधुदुर्ग कृती समितीने याबाबतचं निवेदन भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाला दिलं। औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील 10 गावांमध्ये एसटी बसेस येत नसल्यामुळे विद्यार्थी आणि वृद्ध प्रवाशांचे हाल होत आहेत। प्रवाशांना एसटीसाठी 1.5 किलोमीटर पायी जावं लागतंय, त्यामुळे कन्नडमधील ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय। भिवंडीमध्ये वीज चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे। टोरंट पॉवर वीज कंपनीने 5 ठिकाणी केलेल्या छापेमारीत 4,94,000 वीज चोरी होत असल्याचं उघडकीस आलंय। या वीज चोरी प्रकरणी 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बदलापूर पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाण पुलाच्या वळणावर जाहिरातीचे मोठमोठे होर्डिंग लावण्यात आलेले आहेत, त्यामुळे ब्लाइंड स्पॉट तयार होऊन अपघात होण्याची शक्यता आहे। पालिकेने अपघाताचा धोका लक्षात घेऊन हे होर्डिंग्स काढून टाकावे अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते आहे। पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या सिंहगड एक्सप्रेस आणि डेक्कन क्वीन उशिरानं धावत असल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय। कामावर पोहोचण्यास उशीर होत असल्यानं कारवाईचा बडगा उगारला जातोय आणि त्यामुळे या एक्सप्रेस वेळेवर चालवण्यात याव्यात अशी मागणी प्रवाशांनी केली आहे। भाजपचे गोपीचंद पडळकर बोलतायत, थेट जाऊया। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे माध्यमांशी संवाद साधत आहेत। याआधीच आपण पाहिलं सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती म्हणजेच गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह 100 जणांवर मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र यापूर्वीच ही कारवाई कायदेशीर कारवाई असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना म्हटलं होतं। जागेचा ताबा घेण्यावरून दोन गटात वाद झाला होता, मात्र ही कारवाई कायदेशीर असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी स्पष्टीकरण दिलं होतं। न्यूज 18 लोकमतशी त्यांनी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली होती आणि त्यावेळी त्यांनी हे म्हटलं होतं। मात्र सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती म्हणजेच गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांच्यावर सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा विषय खरं तर नीटपणे समजून घेतला पाहिजे। मिरजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मार्गाचं नॅशनल हायवेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काम चालू आहे आणि गेल्या 1 महिन्यापासून त्या रस्त्यावरची जी अतिक्रमणं आहेत ती अतिक्रमणं काढायचं काम महानगरपालिकेच्या वतीनं चालू आहे। महानगरपालिकेचे आयुक्त उपायुक्त आणि अतिक्रमण विभागाचे प्रमुख हे गेल्या महिन्याभरांपासून त्या रस्त्यावरची सगळी अतिक्रमणं काढतायत। माझे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांच्या नावावरती जो मिरज स्टँडच्या समोरचा 51 गुंठ्याचा प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये सुद्धा अतिक्रमण आहेत आणि त्या अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वतीनं वारंवार या लोकांना सूचना दिल्या होत्या की तुम्ही अतिक्रमण काढून घ्या। 2-3 वेळा तिथं अधिकारी येऊन गेले, त्यांची वादावादी झाली आणि त्याच्यानंतर महानगरपालिकेनं 16 तारखेला मागच्या महिन्यातल्या 16 तारखेला ब्रह्मानंद पडळकर यांना एक नोटीस काढलं आणि त्या नोटीसमध्ये त्यांनी सांगितलं की 24 तासाच्या आत तुम्ही हे अतिक्रमण काढून घ्या। परंतु आम्ही त्यांना निरोप दिला की असं असं महानगरपालिकेचं नोटीस आलंय तर तुमच्या पद्धतीनं ते अतिक्रमण काढून घ्या। नंतर परत महानगरपालिकेनं परवाच्या दिवशी दुसऱ्यांदा रिमाइंड नोटीस काढलं आणि तुम्ही ते अतिक्रमण कसल्याही परिस्थितीत काढून घ्या आणि मग काल रात्री ते अतिक्रमण काढून घेतलेलं आहे। त्यामध्ये कुठलंही कसलंही चुकीचं काम केलेलं नाही। मुळामध्ये जी लोक तिथं राहत आहेत ती बेकायदेशीर आहेत
आणि मागे जी लोक म्हणतात की घराचा विषय आहे, तर त्या घरांच्या बाबतीमध्ये माझ्या बंधूंनी त्या गरीब लोकांना त्यांचा या जागेशी कुठलाही संबंध नसताना, त्यांचं इथं नाव नसताना, सुप्रीम कोर्टाचे आदेश असताना सुद्धा त्या लोकांना बेघर करायचं नाही म्हणून मैशाळ रोडला जागा घेऊन त्या लोकांना 60 लोकांना घरं बांधून दिलेली आहेत. आणखी काही तिथं लोक असतील तर त्यांच्याही बाबतीमध्ये त्याच पद्धतीनं विचार केला जाईल. परंतु जे रस्त्याच्या वरती जे अतिक्रमण होतं ते अतिक्रमण रात्री रितसर आम्ही काढून घेतलेलं आहे. पण कायदा हातात घेणं, कायदा हातात घेणं, गुन्हा दाखल झालाय त्यासोबत 100 जणांवरती. मिरज शहर पोलिसांनी गुन्हा काय दाखल केलाय हे मला माहित नाही, आता तुमच्याकडून मला समजतंय. मी निश्चितपणे याची माहिती घेईल. परंतु महानगरपालिकेनं आम्हाला नोटीस काढल्याच्या नंतर आम्ही प्रशासनाला मदत करण्याच्या स्वच्छ हेतूनं आणि मिरज सुधार समितीच्या लोकांनी सुद्धा येऊन आम्हाला आग्रह केला होता की तुम्ही हे अतिक्रमण काढून घ्या, मिरज शहरामध्ये रस्त्याचं काम झालं पाहिजे, आणि त्यामुळे आम्ही त्यांना मदत म्हणून हे काम केलेलं आहे. पोलिसांनी काय गुन्हा दाखल केलाय हे मी इथून गेल्यानंतर निश्चितपणे त्याची माहिती घेईल आणि आम्ही कोर्टामध्ये त्या विषयामध्ये दाद मागेल. पण ज्या पद्धतीनं रात्रीत जेसीबी आणून ते सगळं करायचा प्रयत्न झाला त्यावर लोकांचा आक्षेप दिसतोय. नाही, लोकांचा काही आक्षेप नाही. तिथं ज्या लोकांची तिथं दुकान आहेत त्या लोकांना वारंवार महानगरपालिकेनं सूचना दिल्या होत्या. मुळामध्ये ते मूळ मालकच नाहीत, मूळ मालक ब्रह्मानंद पडळकर आहेत. आणि जेव्हा महानगरपालिका आम्हाला नोटीस काढते तर आमची जबाबदारी आहे ते अतिक्रमण काढून महानगरपालिकेला मोकळं करून देणं, आणि त्या पद्धतीनं आम्ही ते अतिक्रमण काढून दिलंय. आणि रात्री करण्याचं कारण म्हणजे तो प्रचंड रहदारीचा मार्ग आहे. मिरज स्टँडच्या समोरचा तो परिसर आहे, मुंगीसारखी तिथं वाहनं आहेत, त्यामुळं रात्री आणि तिथं सगळे पोलीस होते. पोलीस आल्याच्या नंतर त्यांनी कागदपत्र मागितली, मूळ मालकाला कागदपत्र मागितली, त्या दुकानदारांना कागदपत्र मागितली, त्यांच्याकडे कुठलीही कागदपत्र नव्हती. महानगरपालिकेची नोटीशी दिल्याच्या नंतर दाखवल्यानंतर पोलिसांनी ते अतिक्रमण काढण्याची परवानगी रात्री दिलेली आहे, त्यामुळे आम्ही कुठलंही कसलंही चुकीचं काम केलेलं नाही. संदीप, तर ही कारवाई कायदेशीर आहे. लोक बेकायदेशीरपणे तिथे राहतात आणि प्रशासनाला मदत करण्याच्या हेतूनं आम्ही हे काम केलं असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलेलं आहे. तसंच माझ्या भावानं लोकांना तिथे घरं बांधून दिली, मात्र लोक बेकायदेशीरपणे तिथे राहत असल्याचं गोपीचंद पडळकर म्हटलेत. तर 100 जणांच्यावरती आता गुन्हे दाखल झाले आहेत, यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार गोपीचंद पडळकर आहेत. साहेब, काय सांगाल, ज्या पद्धतीनं हे अतिक्रमण काढण्याची तुम्ही कारवाई केला ती त्याचं समर्थन तुम्ही करताय का, कारण गुंडगिरी झाल्याचा इथं आरोप होते. असं काही नाही, याचं खरं तर मुळामध्ये गेलं पाहिजे, नीटपणे माहिती समजून घेतली पाहिजे. मिरज शहरामध्ये छत्रपती शिवाजी मार्गाचं काम गेल्या अनेक दिवसापासून लोकांची मागणी होती की हा रस्ता झाला पाहिजे. माननीय गडकरी साहेबांनी हा रस्ता मंजूर केलाय, परंतु या रस्त्यावरती अनेक अतिक्रमण आहेत. आणि गेल्या महिन्यापासून, आज आमचा हा शेवटचा विषय झाला, पण गेल्या महिन्याभरापासून या रस्त्यावरची सगळी अतिक्रमण काढायचं काम चालू आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त, उपायुक्त, अतिक्रमण विभागाचे प्रमुख या सगळ्यांनी या प्लॉटमधल्या सगळ्या जे अतिक्रमण केलेल्या लोकांना आहेत त्यांना हे अतिक्रमण काढून घेण्याची सूचना केली होती, पण या लोकांनी त्यांच्यावर वादावादी केली. 2-3 वेळा ती लोक येऊन गेली. शेवटी महानगरपालिकेनं मूळ मालक म्हणजे माझे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांना नोटीस काढली. नोटीस काय काढली की 24 तासाच्या आतमध्ये तुम्ही हे अतिक्रमण काढून घ्या. 16 तारखेला मागच्या महिन्यातला नोटीस काढलं. पण तुमच्या भावानं ज्या पद्धतीनं अतिक्रमण काढलं तो कायदा हातात घेणार नाही. माझं नीट समजून घ्या ना, माझं नीट ऐकून घ्या. 16 तारखेला नोटीस काढलं, परंतु आम्ही त्यांना निरोप दिला की बाबा असं महानगरपालिकेचं नोटीस आलेलं आहे, तुम्ही तुमचं अतिक्रमण काढून घ्या. नंतर परवाच्या दिवशी दुसऱ्यांदा नोटीस महानगरपालिकेनं काढलं की तुम्हाला दुसऱ्यांदा आम्ही नोटीस देतोय, 24 तासाच्या आत तुम्ही अतिक्रमण काढून घ्या. रात्री कुठल्याही चुकीच्या पद्धतीनं ते अतिक्रमण काढलेलं नाही. सांगली मिरज शहर हे अतिशय रहदारीचं शहर आहे आणि मिरज स्टँडच्या समोरचा प्लॉट आहे. मुंगीसारखी रहदारी, तिथं वाहनं असतात, गर्दी असते, स्टँड परिसरातला तो विषय आहे. त्यामुळे रात्री हा विषय व्यवस्थितपणे तिथं कुणालाही कसलाही त्रास न देता हे कायदेशीर मार्गानेच काढले म्हणते. हो, रितसर काढलंय. तिथं पोलीस होते, पोलिसांनी सगळी कागदपत्र बघितली. बघू ना, आता तुमच्या माध्यमातून मला कळालं की पोलिसांनी काही गुन्हे दाखल केलेले आहेत. निश्चितपणे आम्ही पोलीस स्टेशनला आमची लोक पाठवून गुंडगिरी करण्याचा प्रयत्न झाला असाच आरोप होतोय. गुंडगिरीचा काही विषय नाही. तुम्ही अतिक्रमण करता त्या जागेमध्ये, तिथं तुमचा काही संबंध नाही, आणि परत तुम्ही दादागिरीची भाषा करता. मूळ मालकांना महानगरपालिकेनं नोटीस काढल्याच्या नंतर महानगरपालिकेला मदत करण्याच्या हेतूनं तिथल्या शहर सुधार समितीतले काही लोक येऊन भेटले की अतिक्रमण काढून घ्या, इथं रस्त्याचं काम प्रशासकीय यंत्रणा होती ना, त्या महानगरपालिकेनं आम्हाला नोटीस काढल्यावर प्रशासनाचा विषय येतो ना. मूळ मालकाला महानगरपालिकेनं नोटीस काढलं की तुम्ही अतिक्रमण काढून घ्या.
उलट आम्ही सहकार्य केलंय महानगरपालिकेला, पण सव्वा कोटीचं नुकसान केलंय कोणाचं? त्या जे अतिक्रमण होतं त्यांचं. बघा कोणाचं कसलंही नुकसान नाही तिथं. काय नुकसान असेल तर त्या लोकांनी दाखवून द्यावं, पण तशा पद्धतीचं काय नाही. जी काही झोपडपट्टीत लोक राहायला आहेत त्या लोकांना माझ्या बंधूंनी जवळपास 60 घरं बांधून दिलेली आहेत. त्यांचं कुठलंही उतारात नाव नाही, काही नाही, संबंध नाही. सुप्रीम कोर्टाच्या आदेश असताना आमची अन्याय करण्याची कुणाची भूमिका नाही. त्यांना आम्ही प्लॉट घेऊन घरं बांधून त्यांच्या नावावर करून दिलेले आहेत. कुठल्याही गरीब माणसावरती अन्याय केलेला नाही. जी समोरची लोक आहेत कमर्शियल, त्या अतिक्रमण होतं तेवढंच अतिक्रमण काढलेलं आहे. तिथल्या बाकीच्या कुठल्याही घराच्या लोकांना कोणीही हात लावलेला नाही. शेवटचा प्रश्न विचारतो, हे सगळं कायदेशीर होतं का? तुम्ही जे केलेलं कृत्य महानगरपालिकेनं नोटीस दिल्या म्हणजे कायदेशीर आहे. महानगरपालिकेनं मूळ मालकाला नोटीस दिली की हे तुम्ही काढून घ्या, आणि महानगरपालिकेच्या नोटीसनुसार आम्ही ते काढून घेतलेलं आहे. जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्या बाबतीमध्ये आम्ही त्याचा पाठपुरावा करू. आम्ही न्यायालयात जाऊ तिथं आणि दाद मागू. नक्कीच, जे काही कृत्य केले ते आम्ही कायदेशीर पद्धतीनेच केलेलं आहे, आणि जे गुन्हे दाखल झाले त्याच्यावरती न्यायालयात दाद मागू, अशा पद्धतीचं स्पष्टीकरण गोपीचंद पडळकर यांनी दिले. तर ही कारवाई कायदेशीर असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलेलं आहे. आणि यानंतर नागपुरात जाणार आहोत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत आहेत. शिक्षक भगिनी आणि बंधूंनो, अरे आवाज कमी कर रे बाबा. आज खूप वर्षांनी आपल्या महानगरपालिकेच्या शिक्षकांच्या कार्यक्रमामध्ये या सभागृहामध्ये येण्याची संधी मिळाली. पूर्वी अनेक वेळा या कार्यक्रमांमध्ये आम्ही यायचो. दयाशंकरजी अनेक वेळा आम्हाला बोलवायचे आणि त्यावेळी आपल्या सर्व शिक्षकांशी भेटण्याची संधी देखील मिळायची. पण मला अतिशय आनंद आहे की आज पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्यामध्ये येण्याची संधी मिळाली आहे. खरं म्हणजे आपल्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये शिक्षकांचं आणि तेही प्राथमिक शिक्षकांचं महत्व हे अत्यंत मोठं आहे. कारण जेव्हा एखादी पिढी तयार होते प्राथमिक स्तरावर जे ज्ञान आणि संस्कार त्यांना मिळतात तेच जीवनभर त्यांच्या कामी येत असतात. आणि कुठलाही व्यक्ती आपल्या शिक्षकांना कधी विसरत नाही. कोणी किती मोठा झाला, कुठल्याही पदावर गेला तरी आपले शिक्षक ज्यावेळेस भेटतात त्यावेळी त्यांच्यासमोर आपण नतमस्तक होत असतो. आणि मला असं वाटतं की हा जो एक दर्जा एका गुरुचा एका शिक्षकाचा प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये असतो तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि त्या दर्जाच्या अनुरूप शिक्षक देखील अनेक वेळा आपण पाहतो वेगवेगळे प्रयोग करतात, आपल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या नवनवीन पद्धती विकसित करतात आणि त्यातनं एक प्रकारचा गोडवा देखील तयार होतो. खरं म्हणजे मी तर नेहमी असं म्हणतो की एखाद्या शाळेची इमारत किती चांगली आहे याच्या आधारावरती शाळा चांगली होत नाही. त्या शाळेमध्ये जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांच्या भरोश्यावरती शाळा चांगली होते. ज्यावेळेस त्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याला शाळेत जावंसं वाटतं, शाळेत जाताना कुठलीही भीती त्याच्या मनामध्ये नसते, किंबहुना शाळेत गेल्यानंतर काहीतरी आपल्याला चांगलं मिळतंय, ज्ञान मिळतंय, आपल्या शिक्षकांबद्दल आपुलकी वाटते, अशी शाळा ही चांगली शाळा म्हणवली जाते. अन्यथा खूप चांगली बिल्डिंग आहे परंतु विद्यार्थ्याला भीती वाटते, त्याच्या मनामध्ये शिक्षकांच्या प्रति आपुलकीच्या ऐवजी एक भीती आहे, अशा प्रकारची शाळा ही कधीच प्रगती करू शकत नाही. महानगरपालिकेमध्ये वर्षानुवर्ष आपण शाळा चालवतो. अलीकडच्या काळात माझा संबंध थोडा कमी राहिला पण मागच्या काळात मी बघितलं आपल्या महानगरपालिकेच्या शाळांमध्ये देखील खूप कल्पकता मला पाहायला मिळाली. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये
खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या गोष्टी करण्याची इच्छा ही देखील सातत्याने मी बघितली आणि विशेषतः आता इथे जी काही आपण सरस्वती स्तवन केलं किंवा झेंडा गीत गायलं मला असं वाटतं की नागपूर महानगरपालिकेची आपल्या शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची तर ही हा एक ब्रँड आपण तयार केला आहे की अतिशय सुंदर अशा प्रकारची ही गीतं आपण त्या ठिकाणी सादर करत असतो। अनेक वेळा आपल्या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या ठिकाणी जाऊन देखील मग वंदे मातरम असेल किंवा इतर गीतं असतील ती देखील गायलेली आहेत। या सगळ्या गोष्टी या आपलं वेगळेपण जे आहे ते सातत्याने त्या ठिकाणी अधोरेखित करत असतात। आताच राजेशजींनी सांगितलं की आजचा दिवस हा याकरता महत्वाचा आहे की या दिवशी शिक्षकांना त्यांचे अधिकार मिळाले आणि मला असं वाटतं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे। आज आपण वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी आयोग तयार करतो त्या आयोगाचे निर्णय येतात। अनेक वेळा महानगरपालिकेमध्ये आर्थिक परिस्थितीच्या आधारावर ते आयोग लागू करताना थोडे मागे पुढे होतात त्याची थकबाकी तयार होते पण शेवटी आपण मागे पुढे झालं तरी त्या संदर्भातली थकबाकी देत असतो ते पैसे आपण देत असतो। आज राजेशजींनी काही मागण्या देखील आपल्या समोर ठेवल्या आहेत। खरं म्हणजे आता आचारसंहिता सुरू आहे पण मी राजेशजी तुम्हाला एवढंच आश्वस्त करतो की या ज्या सगळ्या मागण्या आपण ठेवलेल्या आहेत या संदर्भात ही आचारसंहिता संपल्याबरोबर माझ्याच दालनामध्ये तुम्हाला बोलवून मी मिटिंग घेईन त्याच्यामध्ये महानगरपालिकेचे नगरविकास विभागाचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना देखील आपण त्या ठिकाणी बोलवू आणि निश्चितपणे या प्रत्येक गोष्टीतनं आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आमच्या शिक्षकांना जे दिलं पाहिजे जे देय आहे जो त्यांचा हक्क आहे असा सगळा हक्क हा त्यांना मिळेल। आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।